पनवेल तालुक्यातील मे ते ऑगस्ट 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी 31 मार्च रोजीपासून सुरू संबंधित ठिकाणी निवडणुकांसाठी नामनिर्देशन स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सर्व संबंधितांनी दखल घ्यावी असे आवाहन पनवेलचे तहसीलदार पवन चांडेक यांनी केले आहे. जिल्ह्यातील मे ते ऑगस्ट 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारपासून सर्व संबंधित ठिकाणी निवडणुकांसाठी नामनिर्देशन स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सर्व संबंधितांनी दखल घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन भांगे यांनी केले आहे. जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील रोडखुर्द रोट बुद्रुक निडीत अष्टमी माणगाव तालुक्यातील माणगाव बामोली देवळी लोणेरे लाखपाले टेम्पाले पनवेल तालुक्यातील नागोशी वडघर उलवे कोळके मोरबेवाकडी रोहिंजन बारवई खानावळे साई पोसरी सांगुर्ली वाजे सावळे कर्जत तालुक्यातील पोशीर पोटल हुमगाव कोल्हारे जिते साळोखे वरेंडी तसेच अलिबाग तालुक्यातील मानतर्फे झिराट सासवणे पेझारी वाघोडे अशा एकूण 33 ग्रामपंचायतींमध्ये या निवडणुका होणार आहेत. पनवेल तालुक्यातील देवळोली खालापूर तालुक्यातील वरोसे बोरगाव चावणी नडोदे मुरुड तालुक्यातील राजपुरी नांदगाव सावली व मसगाव तळा तालुक्यातील गिरणे भानंग रहाटाड महागाव आणि कर्जत तालुक्यात पाषाणे व उमरोली या 16 ठिकाणी ग्रामपंचायतीत पोटनिवडणुका होतील. या निवडणुकांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची वेळ 11 ते 3 ऐवजी 10 ते 4 अशी वाढवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 30 तारखेला सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यामध्ये 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका व 1 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक अशा 15 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. हा 30 तारखेपासून ते दिनांक 22 एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे आणि 23 तारखेला त्याची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे की 31 तारखेपासून कालपासून नामनिर्देशन पत्र घेण्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि 7 एप्रिलपर्यंत त्याची मुदत असणार आहे. परंतु मध्यंतरीचा सुट्टीचा कालावधी जो आहे तो सुट्टीच्या कालावधीचा विचार करता आयोगाने या ठिकाणी नॉमिनेशन घेण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असा वेळ त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. साधारणतः हा या पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा वेळ 11 ते 3 असा होता. त्याच्यामध्ये वाढ करून आयोगाने सर्व लोकांना नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी 10 ते 4 असा कालावधी त्या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषदेचे त्याच पद्धतीनं कृषी विभागाचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल विभागाचे तलाठी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं निवडणुकीची प्रोसेस आता सुरू झालेली आहे. या निवडणुकीसाठी साधारणतः 50 ते 55 मतदान केंद्रावर ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे साधारणतः 350 ते 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासाठी करावी लागणार आहे. त्याच पद्धतीनं तेवढ्यात EVMचं सिलिंग त्या ठिकाणी होणार आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीचं पूर्ण कामकाज या ठिकाणी होणार आहे.